ही आहे श्रुती ही आहे सानवी आणि हा आहे सोहम शाळेत जाता येताना वेगवेगळे खेळ खेळताना ते नेहमी एकत्र असतात त्यामुळे त्यांच्या गप्पांना कधीच विषय कमी पडत नाहीत वर्गात काय काय मजा झाली ते नातेवाईकांबरोबर ट्रीपला गेले होते तेव्हा काय काय झालं या विषयापासून त्यांनी पाहिलेला चित्रपट एखाद्याचं आजारपण स्वतःची फजिती असे अनेक विषय त्यांच्या गप्पांमध्ये असतात पण याच विषयांवर प्रसंग लेखन करा असं म्हणलं की त्यांना कंटाळा येतो एवढंच नाही तर निबंध म्हणून असं काही लिहिणं त्यांना कठीणही वाटतं मला सांगा त्यात काय कठीण आहे आपण एक मराठीची कृतीपत्रिका पाहूयात मराठीच्या कृतीपत्रिकेत एखाद्या प्रसंगाचे मुद्दे दिलेले असतात आणि त्या प्रसंगाचं सविस्तर वर्णन करणारा निबंध लिहायचा असतो मी पाहिलेला सूर्योदय शाळेचा पहिला दिवस प्रवासाचा एक दिवस दवाखान्यातील भेट असे विषय प्रसंग वर्णन म्हणून येऊ शकतात आता हे प्रसंग कुठे घडले आहेत असं वाटतं तुम्हाला आपल्या आजूबाजूला आणि कधी आपल्या रोजच्या आयुष्यात बरोबर फक्त असे प्रसंग आजूबाजूला घडत असले आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यातले असले तरी ते निबंध म्हणून लिहायचे असले की आपल्याला नक्की काय लिहायचं आणि कसं लिहायचं ते कळत नाही त्यासाठी आज आपण एक युक्तीचा शब्द लक्षात ठेवणार आहोत हा युक्तीचा शब्द लक्षात ठेवला की प्रसंग लेखन प्रकारातला निबंध कसा लिहायचा हा प्रश्न पटकन सुटेल हा युक्तीचा शब्द आहे पॉप बेड पी ओ पी बीई डी या मंत्रातलं प्रत्येक अक्षर हे एका मुद्द्याचं प्रतिनिधित्व करतं पी प्लेस म्हणजेच जागा उदाहरणार्थ मी पाहिलेला सूर्योदय असा विषय असेल तर कोणकोणत्या जागेचा उल्लेख करावा लागेल एखादा निसर्गरम्य ठिकाण प्रवासात असताना कारमधून किंवा रेल्वेतून पाहिलेला सूर्योदय किंवा कधी कधी आपण घरातून पाहिलेला सूर्योदय सुद्धा आपल्या लक्षात राहिलेला असू शकतो अगदी बरोबर त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ओ ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू शाळेचा पहिला दिवस असा विषय असेल तर साहजिकच शाळेतले बाग फळा शाळेची घंटा अशा अनेक वस्तूंना आपल्या वर्णनात आपोआपच महत्त्व येतं त्यानंतरच अक्षर आहे पी म्हणजे काय असेल बरं पी पीपल म्हणजे माणसे अगदी बरोबर ज्या प्रसंगाचं वर्णन करायचंय त्यात सहभागी असलेली माणसं कोण कोण होती हे सांगितल्याशिवाय ते प्रसंग वर्णन प्रभावी होणार नाही नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बी ब्रँड म्हणजे विशेषता कोणत्याही प्रसंगाचा एक विशेष गुण असतो समजा बस स्थानकावरील प्रसंगाचं वर्णन करायचं असेल तर तिथली गर्दी फेरीवाल्यांचे आवाज वाहनांची ये जा ही तिथली विशेषता होईल नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे एक्सप्रेशन म्हणजे भावनांची अभिव्यक्ती कोणत्याही प्रसंगी त्या प्रसंगावर प्रतिक्रिया म्हणून आपल्या मनात विविध भावना निर्माण होत असतात उदाहरणार्थ सूर्योदय पाहिलेल्या प्रसंगाचं वर्णन करायचं असेल तर मनात निर्माण झालेली प्रसन्नता उत्साह निसर्गातल्या विविधतेविषयी श्रद्धा अशा अनेक भावना आपण लेखनात मांडू शकतो यानंतर ए असोसिएशन म्हणजेच संबंध हा तो। महत्वाचा मुद्दा येतो प्रत्येक प्रसंगाशी काही महत्वाच्या गोष्टींचा संबंध असतो उदाहरणार्थ शाळा म्हटलं की मित्रमैत्रिणी शिक्षक खेळ अभ्यास इतर गमतीजमती यांचा खूप मोठा संबंध असतो आपल्या निबंधाच्या विषयानुसार अशा विषयातल्या संबंधित घटकांचं योग्य ते वर्णन आपल्या निबंधात आलं पाहिजे शेवटचा महत्वाचा घटक हा प्रसंग वर्णनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे काय असेल तो डी डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन बरोबर वाचणाऱ्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग घडतोय असं वर्णन असेल तर निबंध अतिशय प्रभावी होतं प्रसंग वर्णन करताना कोणता काळ वापरायला हवा भूतकाळ बरोबर म्हणजेच काय करावं लागेल घडून गेलेली घटना प्रसंग भेटलेली व्यक्ती किंवा पाहिलेले स्थळ हे संदर्भ महत्वाचे असल्यामुळे गेलो दिसले करत होतो झाले होते अशा प्रकारची वेगवेगळी भूतकाळातली क्रियापदे वापरावी लागतील अगदी बरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा प्रसंग वर्णन वास्तवाला धरून असलं पाहिजे उदाहरणार्थ रेल्वे स्टेशनचं वर्णन करत असताना आजूबाजूला दिसणारी गर्दी कोलाहल निरोप देणारी घेणारी माणसं धक्काबुक्की हमालांची ये जा असं वास्तववादी चित्रण करावं काल्पनिक तपशील उदाहरणार्थ भविष्यातली भुयारी रेल्वे किंवा बुलेट रेल्वे असे मुद्दे या प्रकारच्या निबंधात नसतात हे लक्षात ठेवा शाळेच्या स्नेह संमेलनाचे वारे व्हायला लागले की नाच गाणी खेळ आणि एकूणच धम्माल असते यावर्षी आमच्या शाळेत टी व्हीवरच्या मालिकांमधून गाजणारे शिवाजी महाराजांची भूमिका करणारे एक मोठे कलाकार पाहुणे म्हणून येणार होते मी शिवाजी महाराजांची भक्त असल्यामुळे या कलाकार पाहुण्यांची ओळख मी करून द्यावी अशी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली शिवाजी महाराज असा शब्द जरी कोणी म्हटला तरी माझ्या मित्रांमध्ये खसखस पिकते आणि सगळेजण माझ्याकडे बघून हसायला लागतात कारण माझ्या वर्गातले बहुतेक मित्रमैत्रिणी बालवर्गापासून माझ्या वर्गात आहेत त्यामुळे आम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या गमती जमती आणि फजितीचे प्रसंग माहिती आहेत मी पहिलीच असतानाची गोष्ट आमच्या वर्गातल्या मुलांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांची भाषणं करावीत अशी आमच्या शिक्षकांची कल्पना होती त्यानुसार प्रत्येकाला एका नेत्याची भूमिका आली होती शाळेतल्या शिक्षकांबरोबर प्रत्येकाचे आई बाबाही मदत करत होते माझ्या वाट्याला महात्मा गांधींचं भाषण आलं होतं तर माझ्या मित्राच्या वाट्याला शिवाजी महाराजांचं भाषण आलं होतं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीनुसार कधी माझा मित्र माझ्या घरी प्रॅक्टिस ला यायचा तर कधी मी त्याच्या घरी जा जाऊन प्रॅक्टिस करायचे असं करता करता आमची दोघांची भाषणं तर पाठ झालीच पण आमची एकमेकांची भाषणंही तोंडपाठ झाली शेवटी एकदाचा भाषणाचा दिवस उजाडला मी शाळेत पोहोचले हॉलमध्ये जमलेली गर्दी पाहून मला माझ्या आईचा हात सोडण्याची अजिबात इच्छा होत नव्हती आईने बशी समजूत घालून मला स्टेजवर पोहोचवलं स्टेजवर पोहोचल्यावर माझी घाबरगुंडी उडाली सिदंती ममा गात्राणी अशी माझी अर्जुनासारखी स्थिती झाली होती आई आणि माझ्या शिक्षिका मला खाणाखुणा करत होत्या मी प्रेक्षकांकडे नजर टाकली आणि काय झालं कोण जाणे गांधीजींना विसरून मी अचानक शिवाजी महाराजांचं भाषण सुरू केलं प्रेक्षक हसायला लागले आणि एकदम वातावरणच बदलून गेलं गांधीजींचे भाषण ऐकूया असे निवेदकाने सांगितले आणि त्याऐवजी शिवाजी महाराजांच्या भाषणाने सुरुवात झाल्याने प्रेक्षकांची करमणूक झाली माझी आई आणि शिक्षिका यांची अवस्था मात्र तेलही गेलं तूपही गेलं हाती दुपाटणं आलं अशी झाली आता कळलं असेल तुम्हाला की शिवाजी महाराजांचं काम केलेल्या कलाकाराची ओळख मी करून द्यायची अशी जबाबदारी माझ्यावर पडल्यावर मित्रांमध्ये खसखस खा पिकली असेल तो म्हटल्यावर ताकभात ओळखायचा तसंच शिवाजी म्हटलं की माझं पहिलं भाषण साऱ्यांना आठवतच त्यामुळे हा प्रसंग माझं पण कायम आठवणीत राहिलाय स्वाध्याय पुढील नोंदी करायचा प्रयत्न करा, करा। एखाद्या दवाखान्यात गेल्यावर कोणकोणती माणसं भेटतात याची यादी तयार करा थंड हवेचं ठिकाण म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं तिथली हवा निसर्ग वेगवेगळे पदार्थ वातावरण यांचं वर्णन करा भाजी बाजारात गेल्यावर भाजीच्या वेगवेगळ्या प्रकारांशिवाय कोणकोणत्या वस्तू दिसतात त्याची नोंद करा अशा प्रकारच्या नोंदींचा आपल्या निबंधात कुठे वापर करता येईल का याचा विचार करा